अम्मा, वटवाघूळ पडलंय माझ्या सांबारात. लेखन मेनका रमण, चित्रांकन तान्या सिंग, अनुवाद रूपाली भावे, प्रकाशन प्रथम बुक्स. अम्मा, वटवाघूळ पडलंय माझ्या सांबारात. नकोय मला तिथ्यात. सर्व खिडक्या बंद करा. सांगितलं होत ना तू जरी, ही उजवीकडची खिडकी मी विसरलोच खरी. वटवाघूळ आता पोहत नाहीये सांबारात, पण खूपच वैताग दिसतोय त्याच्या मनात. ते मारतय माझ्या भोवती चक्रा, करतय पंखांची फडफड, माझे डोळे फिरतायत गरा गरा आणि छातीत होतय धडधड. अम्मा सांभाळ, लप, जीव वाचव तुझा, पळ. वटवाघूळ करतय लेंड्यांचा मारा, काय हा छळ. सुप्पी शांत हो, अम्मा कुजबुजते माझ्या कानात. त्यांच्या भावंडांकडे परत जायचं आहे त्याच्या मनात. अम्माने बंद केला पंखा आणि सगळे दिवे पटपट. मी ही न घाबरता उघडल्या सगळ्या खिडक्या चटचट. अम्माचं आहे अगदी बरोबर, नेहमीच असत खर तर. आपले रुंद पंख फडफडवत ते बाहेर जात भरभर. मीही धावत जातो खिडकीपाशी, हात लावून देतो निरोप त्याला. ते उडत जाऊन उलट लटकत एका उंच उंच झाडाला. मी परत बसतो जेवायला, पण मनात येतो एक विचार. अजिबात खाता कामा नये आता हे सांबार. वटवाघूळ तुम्हाला भेटायला आलं तर काय करायचं? एखादं वटवाघूळ आजूबाजूला उडताना पाहून तुम्हाला कधी भीती वाटलीये का? हे वटवाघूळ आज रात्री माझ्या केसात आपलं बिछानं तर थाटणार नाही ना, असं वाटलंय का? खर तर वटवाघुळांना तुमच्या केसांना लोंबकळण्याची मुळीच इच्छा नसते. त्यांना एखाद्या झाडाला, गुहेच्या छताला किंवा इमारतीच्या भिंतीला लटकायला आवडतं. जर तुमच्या घरात वटवाघूळ शिरलं तर अजिबात घाबरून जाऊ नका. ते सुद्धा कदाचित तुमच्या इतकंच भेदरलेलं असेल. पटकन दिवे आणि पंखे बंद करा, सगळ्या खिडक्या उघडा आणि शांतपणे वाट पहा. वटवाघूळ अंधारात आपली वाट शोधेल आणि बाहेर जाईल.